स्टार्ट वाचाल तर वाचाल हे गुळगुळीत झालेले सुभाषित किती महत्त्वाचे आहे हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधताना ही बाब ठसठशीतपणे दिसून आली. मुद्रित शब्दांपेक्षा किंवा माध्यमांपेक्षा डिजिटल माध्यमांकडे या मुलामुलींचा कल अधिक किंवा पूर्णच असल्याचे सध्याचे चित्र आहे. सतत हातातील स्मार्टफोनमध्ये घुसलेली ही मुले मग नेमके काय वाचतात किंवा बघतात याकडे पालकांचे आणि शिक्षकांचे तरी लक्ष आहे का हा कळीचा प्रश्न आहे. वाचनाबद्दलची अनास्था आणि अनुत्साह फार काळजीचा आहे. नागरी सेवा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांच्या मुलाखती वाचण्याचे कष्टही मुलांनी घेतलेले नाहीत. या मुलाखतींमध्ये ही यशस्वी मंडळी आपल्याला यशाची काही सूत्रे आणि तंत्र याविषयी विस्ताराने सांगतात. जर मुलांच्या नजरेखालून हे गेलेच नाही तर त्यांना प्रेरणा आणि मार्ग कसा मिळणार. नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेली मुले केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत प्रकाशित कुरुक्षेत्र प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित योजना मासिक नियमितपणे वाचतात. या मासिकांमध्ये भारत सरकारचे निर्णय धोरण आणि योजना याविषयी अचूक आकडेवारी तर असतेच. या देशातील नामवंत तज्ज्ञ मंडळी त्यावर सखोल विश्लेषणही करतात. या योजनांची फलनिष्पत्ती काय, त्यामुळे लोकांच्या जीवनात कोणते बदल घडून आले किंवा येत आहेत याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन असते. वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी जागतिक स्तरावर होत असलेले प्रयत्न, त्या अनुषंगाने भारत सरकारने घेतलेला पुढाकार याविषयी या मासिकांमध्ये तज्ज्ञामार्फत आढावा घेतला जातो. या मासिकांच्या नियमित वाचनाने विद्यार्थ्यांना नवी दृष्टी आणि दृष्टिकोन प्राप्त होतो. त्याचा उपयोग उत्तरे लिहिताना होतो. विद्यार्थी हा अत्यंत जागरूक असल्याचे परीक्षकांच्या लक्षात येते. त्याला इतरापेक्षा अधिक गुण मिळू शकतात. विद्यार्थ्याच्या उत्तरातही तोचपणा येतो. या विद्यार्थ्यांनी एकसारख्या नोट्स वाचल्याचे परीक्षकांच्या लक्षात येते. त्याचा परिणाम अर्थातच कमी गुण मिळण्यावर होतो. या मासिकांचे इतके महत्त्व असूनही आपली बहुसंख्य मराठी मुलं या दोन्ही मासिकाबाबत अनभिज्ञ आहेत हे तसे धक्कादायकच आहे. कोणीतरी त्यांना सातत्याने या मासिकांना वाचत चला असे सांगितले पाहिजे. तसा प्रयत्न काही संस्थाचालक करतातही, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. मुलं वाचतच नसल्याने आणि पालक आणि गुरुजन त्यांना प्रोत्साहन देत नसल्याने मुलांचा चौफेर व्यक्तिमत्व विकास होत नाही, त्यांचे भाषा कौशल्य वाढत नाही, शब्दसंग्रह वाढत नाही, वेगळा विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. सध्याच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सॉफ्ट स्किलपासून हा विद्यार्थी वंचित राहतो. अर्थातच त्याला चांगल्या करिअर संधी मिळणे अशक्य होते. अशा संधी मिळाल्या तरी तो सध्याच्या स्पर्धेत टिकून राहू शकत नाही. चौफेर व्यक्तिमत्व विकास हा वाचनामुळे शक्य आहे. ही बाब विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या लवकरात लवकर लक्षात येईल तो दिन सुदिन समजावा. स्टॉप.